विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स ए टू चॅनल सर्वांचं सहर्ष स्वागत. इयत्ता 8वी गणित यामध्ये प्रकरण 14वे चक्रवाळ व्यास यातील सहसंच 14.2 हा आपण अभ्यासतो. यापूर्वीची जी उदाहरणं आहेत ती आपण मागील व्हिडिओमध्ये अपलोड केलेली आहेत, ते तुम्ही पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. तसेच त्या बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, जेणेकरून तुमच्यामध्ये लगेचच अपलोड केलेली व्हिडिओ पोहोचेल. आज आपण या ठिकाणी 14.2 यामध्ये चौथं उदाहरण आहे, ते चौथं उदाहरण पाहणार आहोत. की चौथं उदाहरण या ठिकाणी मी शॉर्टमध्ये लिहिलं आहे की एका मशीन तुम्ही पुस्तकामध्ये पाहू शकता. की पुस्तकामध्ये जे चौथं उदाहरण आहे की आज एक मशीन 2,50,000 रुपयांना खरेदी केली. या ठिकाणी आपण खरेदी किंमत दिली मशीनची 2,50,000 रुपये. त्यानंतर घसाराचा दर दरवर्षी 10%. या ठिकाणी घसारा जो दर आहे, बघा यापूर्वीच्या उदाहरणामध्ये अजूनपर्यंत घसारा दर आला नव्हता आणि या उदाहरणामध्ये घसाराचा दर आलेला आहे, तो घसाराचा दर आहे 10%. 2 वर्षानंतर पुढे म्हटलेला आहे की 2 वर्षानंतर मशीनची किंमत खरेदीपेक्षा किती कमी होईल. बघा खरेदीपेक्षा किती कमी होईल, कारण की या ठिकाणी घसारा असल्या कारणाने या ठिकाणी आपल्या खरेदीपेक्षा किती कमी होईल हे काढायचं. अतिशय सोपं उदाहरण आपण या ठिकाणी पाहू शकतो की घसाऱ्याचा दर जो आहे तो घसाऱ्याचा दर आपल्या ठिकाणी किती कमी होईल तो या ठिकाणी काढायचा आहे. मग घसाऱ्याचा दर जो आहे तो आपण या ठिकाणी काढायचा आहे. तर आपले जे सूत्र आहे रासकांड, त्या रासकांडच्या सूत्राचाच वापर या ठिकाणी आपण करणार आहोत. सूत्र आहे आपलं की ए बरोबर पी हौसामध्ये 1 अधिक R छेदामध्ये 100 या ठिकाणी पी ची जी किंमत आहे मशीनची खरेदी, म्हणजेच या ठिकाणी पी जी आहे ती 2,50,000 × 1 आता या ठिकाणी सॉरी अधिक नाही, कारण की या ठिकाणी काय घसारा दिलेले म्हणजे या ठिकाणी वळसा होणार आणि रेट किती आपला 10/100 म्हणजे दुसरा गट. बघा या ठिकाणी वजा चिन्ह कशा पद्धतीने आलं, कारण की या ठिकाणी घसाऱ्याचा दर म्हटलेला आहे, घसारा झालेला आहे म्हणजे वजा आलेला आहे. बघा 2,50,000 100 × 100 आणि 100 − 10 पुन्हा बरोबरचे चिन्ह 2,50,000 100 मधून 10 गेले आणि 90 × 100 आणि 2,50,000 तुमच्या लक्षात आलंच असेल. तर पुढे जाऊया, बरोबरचे चिन्ह जे आहे ते बरोबरचे चिन्ह 2,50,000 × 90 म्हटलं आणि 100 म्हणजेच काय, तर 90 × 90 = 100 त्या ठिकाणी हा शिवाय 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 1 गेला, 1 गेला म्हणजे राहिले काय या ठिकाणी 2,500 × 9 × 9 या ठिकाणी आपण पाहू शकतो की 2,500 × 9 × 9 अशा पद्धतीने या ठिकाणी आपलं जे आहे ते या ठिकाणी 2,500 × 9 × 9 अशा पद्धतीचं आपलं या ठिकाणी जे उत्तर आहे ते राहिलेलं आहे. आता याचा संपूर्णपणे गुणाकार करायचा आपल्याला की 2,500 × 9 × 9 तर 2,500 बरोबर आपण या ठिकाणी सुरुवातीला 2,500 चा गुणाकार जो आहे तो गुणाकार करणार आहोत की 2,500 × 9 असा गुणाकार करणार आहोत आपण. बरोबर, बघा या ठिकाणी हे 2 शून्य जे आहे ते 2 शून्य लिहिले समजा आपण, 25 9 बरोबर 25 9 किती 225 2,500 × 9 याचा गुणाकार झालेला आहे. हा गुणाकार आपण या ठिकाणी लिहिलेला आहे की 22,500 जे 9 आलेले हे 22,500 × 9 आपण केलं तर आपलं उत्तर आहे जे एकूण उत्तर जे आहे ते एकूण उत्तर मिळणार आहे 9,000 9 × 5 = 4 × 18 = 22 × 9 = 18 × 2 = 20 आपलं जे उत्तर आलेलं आहे एकूण ते उत्तर आहे या ठिकाणी उत्तर पाहू शकतो की 2,50,000 अशा पद्धतीचं उत्तर जे आलेलं आहे आपलं ते एकूण आपण या ठिकाणी रास जे आहे 2,25,000 आलेली आहे. आणि आता आपल्याला काढायचं की त्यामधून किती कमी
बरोबर की नाही, की घसारा सांगितले असं नाही खरे, खरेदीपेक्षा किती कमी किंमत असेल तर आपण या ठिकाणी घसारा किंवा किंमत जी आहे ती किती कम खरेदीपेक्षा, खरेदीपेक्षा खरेदीपेक्षा किती सॉरी खरेदीपेक्षा किती कमी, तर खरेदीपेक्षा आपण किती कमी रक्कम जी आहे ती काढायची आहे, कमी झालेली जी रक्कम आहे दोन वर्षानंतर ती आपल्याला काढायची आहे, किती रक्कम जी आहे ती किती येऊ शकते बघा, कारण की आपली जी मूळ जी रक्कम आहे ती आहे 250,000 वजा आता किती आली या ठिकाणी 225,000, आता यामधून यामधून आपल्याला ती रक्कम जी आहे ती वजा करायची की आपल्याला एकूण रक्कम वजा केल्यानंतर रक्कम मिळते 47,500 रुपये, अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जी पूर्ण घसाराची खरेदीपेक्षा किती कमी रक्कम येईल ती खरेदीपेक्षा रक्कम जी येणार ती 47,500 रुपये ही रक्कम या ठिकाणी आपल्याला कमी येणार, अशा पद्धतीने 14:14 यामध्ये ही जी उदाहरण आहे ती अशा पद्धतीने सोडवायची।